मित्रांनो स्वागत है आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी पेपर इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे यासाठी वेळ आहे 1 तास मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचे चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये बघायचा विभाग क्रमांक 1 प्रश्न क्रमांक पहिला 1 अ रिकाम्या जागा भरा एकूण 2 गुणांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामध्ये पहिलं अवतरण म्हणजे टिंबटिंब त्वरण होय आणि 2 अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या नियम टिंबटिंब नियमांवर आधारित आहे यानंतर प्रश्न क्रमांक 1 आणि त्यामधील ब खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा त्यामधील पहिलं क्लोरीन आणि दुसरं पोटॅशियम एकूण 2 गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्न सोडवा फक्त 3 सोडवायचे एकूण 6 गुणांसाठी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामध्ये पहिलं थीटाच्या विशिष्ट मूल्यासाठी झालेल्या कार्याबद्दलचे निष्कर्ष खालील सारणीत लिहा त्यामधील थीटा 0 थीटा आणि 90 यानंतर कॉस थीटा डब्ल्यू बरोबर फोकस थीटा आणि निष्कर्ष लिहायचे त्यानंतर सेकंड 0 थीटा 1 डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस आणि निष्कर्ष लिहायचे त्यानंतर 90 डिग्रीमध्ये 0 0 आणि निष्कर्ष काय येईल ते आपल्याला इथे सांगायचं आहे यानंतर यामध्ये 2 खालील संयुगांचे नावे लिहा त्यामध्ये पहिलं संयुग Na2SO4 आणि सेकंड CO2 3 शास्त्रीय कारण लिहा विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते यानंतर 4 उदाहरण सोडवा 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्राम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवल्या गेलेली स्थितीत ऊर्जा काढायची यानंतर विभाग क्रमांक 2 प्रश्न क्रमांक पहिला 1 अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची एकूण 2 गुणांसाठी त्यामधील पहिला वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंबटिंब गटाला म्हटले जाते 1 थॅलोफायटा 2 ब्रायोफायटा 3 बीजाणू आणि 4 आवृत्त बीजी यानंतर 2 मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतींचे असते 1 थॅलोफायटा 2 बीजाणू 3 ब्रायोफायटा आणि 4 युग्मक यानंतर ब चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहायचा त्यामधील 1 परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात आणि क विसंगत पदओळखा रिक्सिया मार्सेलिया फ्लुनोरिया मार्केशिया यामधील आपला रिक्तपद सॉरी विसंगतपद ओळखायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्न सोडा फक्त 3 लिहायचे त्यामधील पहिलं शास्त्रीय कारण लिहायचे परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो 2 सुबक व नामनिर्देशित आकृती काढायचे स्पायरोगायरा 3 ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींचे वैशिष्ट्य लिहायचे आणि 4 जैवभूरासायनिक चक्र व त्या चक्राचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करायचे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद